गीता कुक कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला मासोळी बनवायची आहे आणि मासोळी कशी बनवायची आहे आणि त्यासाठी काही काही साहित्य लागते ते पुढे आपण बघणारच आहोत. आपल्याला आजनंतर मासोळी बनवायची आहे. त्यासाठी बेसन पीठ घेतलेले आहे 2 वाट्या. हे 2 वाटे घेतलेलं आहे आणि 1/2 वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचे. तर गव्हाचं पीठ का घ्यायचं आहे की जेणेकरून हरभर डाळीच्या पिठाचं कडक वड्या होतात, मासवड्या. आणि नंतर हे गव्हाचं पीठ घातल्यानंतर कडक वड्या होत नाही, त्यामुळे आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे 1/2 वाटी. आणि ह्याच वाटीने 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा हातावर असं हे करून घेतलेलं आहे चोळून. तर ओवा टाकायचे आपल्याला 2 चमचे. आणि ह्याच्यामध्ये थोडी जिरीही टाकायची आहे आपल्याला. जिरी 2 चमचे टाकून घेणार आहे. आणि थोडी हळदही टाकायची आहे आपल्याला. 1 चमचा टाकणार आहे आपण हळद. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आपण 1 चमचा चवीपुरतं. आणि आपण लसूण, जिरी आणि ओवा ह्याची नंतर बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. 7 ते 8 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत. आणि जिरी ओवा हे मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेतलेले, तेही टाकायचं आहे आपल्याला. लाल मिरची पावडरही टाकायची आहे 2 चमचे घेतलेले, तेही टाकून घेणार आहे आपण. आणि आता हे सर्व साहित्य अगोदर मिक्सिंग करून घ्यायचं आहे कोरडत, पाणी न टाकता अगोदर. म्हणजे सर्व पिठाला सर्व साहित्य लागलं जाईल. आणि गव्हाचं पीठ टाकलं आहे कडक येऊ नये म्हणून, नरम येवेत म्हणून ते गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आपण. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे गोळा. आपण जेणेकरून पुऱ्यासाठी कसं घट्ट पीठ करतो तसंच एकदम घट्ट पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला. पत्त सैल मळायचं नाही आहे. तर थोडं थोडंच पाणी टाकणार आहे आपण. थंडच पाणी घेतलेलं आहे. आणि आता असं घट्ट असं गोळा मळून घेणार आहे. आता बघू शकता हे घट्ट असं गोळा मळून घेतलेला आहे. त्याला वरनं तेलही लावून ठेवलं आहे. आता थोड्या वेळ आपल्याला भिजत नंतर ठेवायचं आहे. तोपर्यंत दुसरं साहित्य आपण भाजून घेणार आहे. साहित्य आता आपण हे काढून घेतलेलं आहे. खोबरं घेतले 1 वाटी बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून, तीळ घेतलेले पांढरे 1 वाटी आणि काळानंतर कारळा घेतलेला आहे 1 वाटी. ही तिन्ही नंतर 1 वाटी घेतलेली. आणि ह्याच्यामध्ये धने घेतले 1/2 वाटी आणि ओवा आणि जिरी. तर हे साहित्य आपल्याला चांगलं भाजून काढायचं आहे. शेंगदाणेही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, ऑप्शनल आहे. शेंगदाणे टाका किंवा नका टाकू, मी शेंगदाणेही थोडे टाकून घेणार आहे. हे थोडेसे शेंगदाणेही घेतलेले आहेत मी. तर आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहे. बघू शकता धने आता भाजून झाले. आता हे काढून घेणार आहेत आपण. आता तीळ भाजून घेणार आहेत 1 वाटी. तीळही चांगले भाजायचे आहेत. जास्तही करकून द्यायची नाही, थोडासा कलर फक्त बदलून द्यायचा आणि ते फुलून द्यायचे आहेत. तीळ लगेच काढून घ्यायचे आहेत. खूप चांगले भाजलेले तीळ आता हे काढून घेणार आहे. आता खोबरेही भाजलेले आपलं हे भाजलेलं खोबरं आता काढून घ्यायचं आहे. तांबूस कलर आलेला आहे, कारळ आहे, ते पण चांगलं भाजून घेणार आहे बारीक गॅसवर. जास्तही डागलून द्यायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये थोडी खसखस टाकली आहे थोडीच आहे.
आणि ओवा आणि जिरी थोडं आंबळ आंबळ भाजून घेणार आहे, जास्त भाजून घेणार नाहीये. खसखस तुमच्याकडे भरपूर असेल तर भरपूर खसखस तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे थोडीच आहे म्हणून मी थोडीच टाकलेली आहे. हे भाजलेलं पण आहे, आता हे पण काढून घेणार. आता सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं, मी आता मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. सर्व साहित्य बारीक करताना मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, सर्व साहित्य बारीक करून झाल्यावर मी दाखवणार आहे. आता हे सर्व साहित्य भाजलेलं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आपण, खोबरं पण हे सगळं. आता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे, 2 चमचे घेतलेली मी. जास्तही तिखट करायचं नाही आहे आपल्याला. आता थोडंसं मीठही टाकून घेणार आहे आपण, 2 चमचे. थोडीशी आपण हळदही टाकणार आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे. आता हे पीठ नंतर भिजलेले 15 ते 20 मिनिट. आता आपण हे जे गोळे करून घेतलेले, आता 3 गोळे करून घेतलेले आहेत. आता एका गोळ्याचे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अगोदर असं तेल लावून घ्यायचं आहे, मळल्यानंतर हे तेल लावून घेतलेलं आहे आपल्याला. आणि जशी चपाती आपण लाटतो तशी आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, गोल गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे ह्याच्या अगोदर. आता हे आपण लाटून घेतलेली पोळी, आणि आता ह्याला आपल्याला सर्व पोळीला असं पाणी लावून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे, आणि हे सारण आपण तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे सारण भरायचं आहे आपल्याला ह्या पोळीमध्ये. नेहमी अगोदर पाणी लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं, म्हणजे असं दाबण असं दाबून नंतर सारण बसलं जातं. कडेने लावायचं हे सारण, फक्त आपल्याला मध्यभागीच घ्यायचंय सारण भरून, कारण हे दुमतेची आहे पोळी आपल्याला, त्यामुळे कडेने सारण भरायचं नाहीये, मध्यभागीच सारण भरून घ्यायचं आहे. आणि तुमच्यामध्ये तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीरही टाकू शकता. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्यामुळे मी काही कोथिंबीर टाकलेली नाही आहे. तर अशा प्रकारे मी सारण भरून घेतलेलं आहे, बघू शकताय. कडेने हे पाणी असं लावून घेतलेलं आहे आपण. तर आता हे दुमतून घ्यायचं आहे आपल्याला असं. दुमतून आपल्याला असं पॅक करून घेणार आहे वडी. तर सर्व आपल्या वड्या लाटून झालेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये सारणही भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला उकडायला टाकायचे आहेत. इकडे आपण नंतर पाणी उकळायला ठेवले आहे, पाणी खूप उकळलं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे, आणि त्या चाळणीला अगोदर आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर ह्या वड्या आता आपल्याला उकडायला टाकायचे आहेत. आपल्या 15 ते 20 मिनिटे ह्या वड्या उकडून चांगल्या घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यावर झाकणे ठेवणार आहोत. 15 मिनिटे चाललेत. आता वडी आपली उकडून झाली का हे बघायचं आहे आपल्याला. उकडलेली आहे वडी आपली, गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही वडी थंड झालेली आहे, आता आपल्याला कापूनही घ्यायच्या आहेत. आणि त्रिकोणी आकार किंवा चौकोनी तुमच्या ह्याने कशाही आकार काढू शकता, बघू शकता. ह्या सर्व वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्रिकोणी आकाराच्या, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी चौकोनी कशाही आकाराच्या कापू शकताय. मी त्रिकोणी आकाराच्या कापून घेतलेले आहे. आणि तोंडाला चव येईन अशी खमंग वडी भाकरवडीसारखे होणार आहे. आता आपण तळून घेणार आहे थोड्या तेलामध्ये, जास्त तेल टाकायचं नाही आहे आपल्याला. आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेलही टाकलेलं आहे,
आता तेल आपल्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर सोडे आपल्याला थोड्या तेलामध्येच भाजून काढायचे आहे. जास्त तेलकट किंवा जास्त तेल ओतून आपल्याला ह्या तळून नाही काढायच्या. थोड्या तेलामध्येच खूप खमंग आणि खूप नंतर टेस्टी वड्या लागतात ह्या. होऊ शकतं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपल्याला जास्त वड्या सोडायच्या नाही, ह्याच्यामध्ये दोनच सोडायच्या आणि तर कमी गॅसवरच आपल्याला ह्या वड्या तळून काढायच्या आहेत. जास्त सोडायचे नाही, या व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये तळून घ्यायचे आहेत. आता ह्या वड्या आपल्या तळून झालेले तांबूस जरा थोडासा कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त दिवसही टिकू शकतात. त्यामुळे थोडेसे आपण लालसर नंतर कलर येऊन दिला आहे तांबूस. आता दुसऱ्या बाकीच्या पण हे आपण अशाच तळून घेणार आहोत. जास्त तांबूस कलर येऊन दिला तर जास्त दिवस वड्या टिकतात आणि खायलाही खरपूस लागतात. ते करून घ्यायचे आहेत. आता सर्व वड्या आपण असे तळून घेणार आहे. बघू शकताय वड्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि तांबूस असा लालसर थोडा कलर येऊन दिलेला आहे. खूप कडकही झालेले आहेत आणि ह्या वड्या अशा जास्त दिवस नंतर टिकतात. तुम्हालाही मी बनवलेली मासवडी कशी वाटली आहे? तुम्ही माझ्या चॅनल नवीन असता लाईक नसलं केलं तर लाईक करा. तुमच्या नातेवाईक मित्र मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असता सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.